नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमेश डोंगरे, तुमचं नोकरी सुमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आता सर्वात मोठी अपडेट जी आहे, मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 लेखी परीक्षेच्या प्रवेशपत्राबाबत शुद्धीपत्रक। तर मित्रांनो, लेखी परीक्षा जी तुमची 7 तारखेला होणार आहे, त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। बदल असा की तुम्हाला जे प्रवेशपत्र आलेले आहे, त्यामध्ये जे परीक्षा केंद्र दिलेले आहे, त्या परीक्षा केंद्रात बदल करण्यात आलेला आहे। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, 4 मे आता से शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। तर आता आपण पाहणार आहोत की कोणत्या परीक्षा केंद्राचा बदल करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला या ठिकाणी कोणते नवीन परीक्षा केंद्र मिळणार आहे। तर बघा, 7 मे 2023 रोजी घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र पाठवण्यात आलेले आहेत। लेखी परीक्षेसाठी नियोजित केलेल्या काही शाळांमध्ये बदल झाला असल्याने उमेदवारांना पाठवण्यात आलेल्या लेखी परीक्षेच्या ओळखपत्रात नमूद केलेल्या खालील दर्शविलेल्या पूर्वीच्या शाळांमध्ये तक्ता अमध्ये बदल करण्यात येत आहे। शाळांमध्ये परीक्षा केंद्र दर्शवलेल्या उमेदवाराची परीक्षा आता नवीन पर्याय ठिकाणी तक्ता बमध्ये होणार आहे। तर मित्रांनो बघा, तक्ता अ बघा, अमहत्त्वाचा आहे। बघा, सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय, सुभाष लाने, कांदिवल वेस्ट, मुंबई। परीक्षा केंद्र 1121। नंतर आहे परीक्षा केंद्र 1125 आणि परीक्षा केंद्र 1130। तर मित्रांनो, हे जे 3 परीक्षा केंद्र आहे, हे आता रद्द करण्यात आलेले आहे। लक्षात ठेवायचं, तुम्ही प्रवेशपत्र काढलेले असेल आणि तुम्हाला हे जे 3 परीक्षा केंद्र मिळालेले असेल, तर आता हे रद्द करण्यात आलेले आहे। त्याऐवजी तुम्हाला आता हे 5 परीक्षा केंद्र मिळणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, परीक्षा केंद्र 1133, परीक्षा केंद्र 1134, परीक्षा केंद्र 1135, परीक्षा केंद्र 1107 आणि परीक्षा केंद्र 1115। हे तुम्हाला 5 नवीन परीक्षा केंद्र मिळणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना हे 3 परीक्षा केंद्र अगोदर मिळालेले होते, ते आता रद्द करण्यात आलेले आहे। तुमचा केंद्र क्रमांक व्यवस्थित चेक करायचा, केंद्र क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे। तुमचा जर केंद्र क्रमांक हा असेल 1121, 1125 आणि 1130, हे आता रद्द करण्यात आलेले आहे। तर तुम्हाला आता या 3 परीक्षा केंद्राऐवजी हे 5 परीक्षा केंद्र नवीन मिळणार आहे। तर उमेदवाराची पूर्वी त्यांच्या प्रोफाईलवर उपलब्ध करून दिलेले परीक्षेचे ओळखपत्र रद्द करण्यात आलेले आहे। तुम्ही जे परीक्षेचे ओळखपत्र काढलेले आहे अगोदर, ते आता रद्द करण्यात आलेले आहे। मित्रांनो लक्षात ठेवायचं, परीक्षा केंद्र क्रमांक 1121, 1125 आणि 1130 3 केंद्राचे प्रवेशपत्र रद्द करण्यात आलेले आहे। बाकीचे जसे आहे तसेच राहणार आहे। फक्त 1121, 1125 आणि 1130 या 3 परीक्षा केंद्राचे प्रवेशपत्र रद्द करण्यात आलेले आहे। आता त्यांच्या प्रोफाईलवर नवीन ओळखपत्र उपलब्ध करून दिलेले आहे। संबंधित उमेदवारांनी त्यांची प्रिंट आउट सोबत आणावयाची आहे। जुने ओळखपत्र परीक्षा केंद्रावर ग्राह्य धरले जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी। तर मित्रांनो लक्षात ठेवायचं, तुम्ही जे प्रवेशपत्र काढलेले आहे, त्याचा केंद्र क्रमांक 1121, 1125 आणि 1130 असेल, ते आता रद्द करण्यात आलेले आहे। तुम्हाला नवीन प्रवेशपत्र अपलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिले आलेले आहे। आपल्या प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही नवीन प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे। तुमचा जर केंद्र क्रमांक 1121, 1125 आणि 1130 असेल, तर तुम्हाला आता नवीन प्रवेशपत्र काढावे लागणार आहे। तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही ते प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता। नवीन प्रवेशपत्र तुम्हाला काढण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। ठीक आहे, केंद्र क्रमांक चेक करायचा आणि परीक्षा केंद्र चेक करायचं, हे 3 परीक्षा केंद्र आणि 3 केंद्र क्रमांक रद्द करण्यात आलेले आहे। तुम्हाला याऐवजी आता 5 पैकी कुठलंही 1 परीक्षा केंद्र मिळू शकते। ठीक आहे मित्रांनो, ही अपडेट खूप महत्त्वाची होती। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।